नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये LLB 5 इयर्स टॉप 10 लॉ कॉलेजेस इन मुंबई कोणते आहेत त्याचे इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. ओके, चला तर मग. फर्स्ट जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, GLC. त्याची स्थापना 1894 मध्ये झालं. याचं जर आपण बघितलं तर कॉलेज टाईम जे आहे 12:15 ते 4:30 असं टायमिंग आहे. अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि अफिलेट टू मुंबई युनिव्हर्सिटी. लोकेशन याचं बघितलं आपण तर मुंबई चर्चगेटमध्ये आहे. सीट्स इनटेक जर आहेत यामध्ये 240 आहेत. फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर 5 वर्षासाठी जर आपण बघितलं तर फी स्ट्रक्चर आहे 31,840. तर ही फीज आहे. आणि दुसरं म्हणजे यामध्ये प्लेसमेंट पण खूप छान होतात. तर हे जर तुम्हाला जर कॉलेज भेटत असेल तर चांगलंच कॉलेज आहे. ओके, त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे SVKM's प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ. यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याची जी स्थापना आहे, जे एस्टॅब्लिश झालेलं आहे 2004 हा एस्टॅब्लिश झाले कॉलेज. याचं कॉलेज टाईम जर आपण बघितलं तर मॉर्निंग 8 AM टू 1:30 PM असं आहे. आणि हे कुठून घेतलं मी तर आपली जे अप्रूव्ह कॉलेजेसची आपली लिस्ट आहे त्यामधून मी घेतलेलं आहे त्यांचं टायमिंग. तर ते तुम्ही जाऊन तिथे तुम्ही बघू शकता, बिकॉज तुम्हाला एक ऑथेंटिसिटी होईल की इथून आपण बघितलेलं वगैरे आहे म्हणून. त्यानंतर ह्याचं पण अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलेट टू मुंबई युनिव्हर्सिटी आहे. लोकेशन आहे मुंबई विलेपार्ले. सीट्स आहेत टोटल 120 सीट्स आहेत. फी स्ट्रक्चर जर बघितलं तर 3,50,000 आहे. पण यामध्ये प्लेसमेंटचं जर तुम्ही बघितलं तर प्लेसमेंटचं हायेस्ट पॅकेज आहे स्टार्टिंग 11.88 लाख पर ॲनम. आणि ॲव्हरेज पॅकेज जरी बघितलं तिकडचं तरी 8.40 लाख पर ॲनम आहे. आता हे जे फी स्ट्रक्चर जे मी बोलतो आहे ते थोडंसं व्हॅरी होऊ शकतं. ते तुम्ही एकदा कॉलेजमध्ये एकदा कॉल करून तुम्ही एकदा विचारू शकता. मी असं एक टेंटेटिव एक आपले अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट आहे त्यामधून मी काढलेलं आहे. ओके, त्यानंतर थर्ड जो कॉलेज आहे ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ लॉ. हा हे बघितलं तर यामध्ये पण याची जी स्थापना जी आहे एस्टॅब्लिश इयर 2016 झालं आहे. कॉलेज टाईम याचं जर आपण बघितलं तर मॉर्निंग 8 AM टू आफ्टरनून 2 PM पर्यंत आहे. अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलेट टू मुंबई युनिव्हर्सिटी. आणि हे कॉलेज जे आहे हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे. लोकेशन जर बघितलं आपण याचं तर लोकेशन दहिसर मुंबईमध्ये आहे. सीट्स टोटल आहेत 120. आणि फी स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर यामध्ये फी स्ट्रक्चर 2,88,000 आहे. यामध्ये प्लेसमेंटचे पण ऑपॉर्च्युनिटी आहेत. ओके, त्यानंतर आपण बघूया युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमी. ओके, याची जर एस्टॅब्लिश इयर जर आपण बघितलं तर 2005 आहे. कॉलेज टाईम जर आपण बघितलं 9 AM टू 3:30 PM अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. लोकेशन आहे सॅन्टाक्रूज मुंबई. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमीचं दुसरं एक कॉलेज आहे जे ठाणेमध्ये लोकेशन आहे. जर ह्यामध्ये जर तुम्हाला जर ॲडमिशन भेटत असेल तर खूप छान आहे. जर नसेल तर तुम्ही ठाणेसाठी पण तुम्ही ट्राय करू शकता. तोही चांगला कॉलेज आहे. सीट्स आहेत टोटल 60 सीट्स आहेत. फी स्ट्रक्चर आहे 50,000 ओके, 5 वर्षाचं बोलतो आहे मी हे टोटल. ठीक आहे, त्यानंतर पुढचं कॉलेज जे आहे डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ लॉ. यामध्ये अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलेट टू मुंबई युनिव्हर्सिटी.
याचं जर आपण एस्टॅब्लिश इयर जर बघितलं तर एस्टॅब्लिश आहे 2002 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि याचं कॉलेज टायमिंग जे आहे 9:30 AM टू 5 PM. लोकेशन आहे नेरूल नवी मुंबई. टोटल सीट्स आहेत 120. फी स्ट्रक्चर जे आहे यामध्ये टोटल 1 लाख पर्यंत फी स्ट्रक्चर आहे. फी स्ट्रक्चर जे सांगतो आहे मी ते वेरी होऊ शकतं. ओके, तर एकदा तुम्ही कॉलेजला जाऊन या कॉलेजला कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे पीपल एज्युकेशन सोसायटी ॲडव्होकेट बालासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ. ओके, यामध्ये अप्रूव बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. लोकेशन आहे दादर मुंबई. सीट्स आपण बघितल्या तर 120 सीट्स आहेत. त्यानंतर फी स्ट्रक्चर जे आहे 3,18,000. यामध्ये जर आपण यांचं जर आपण बघितलं कॉलेज टाईम तर मॉर्निंग 8 AM टू आफ्टरनून 2 PM पर्यंत आहे. प्लेसमेंट पण यामध्ये चांगल्या प्रकारचे भेटतात. त्यानंतर नेक्स्ट जो कॉलेज आहे SNDT वुमन युनिव्हर्सिटी ऑफ लॉ कॉलेज, याचं अप्रूव बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. लोकेशन आहे सँटाक्रूज मुंबई. सीट्स आहेत इनटेक 60 आहेत. आणि फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर फी स्ट्रक्चर आहे 1,22,950. ओके, याचं नॉर्मली गर्ल्स कॉलेज आहे हा. आणि यामध्ये जो एस्टॅब्लिश इयर आहे ज्याचं 2006 आहे. आणि कॉलेज टाईम जर आपण बघितलं तर मॉर्निंग 7:30 AM टू 3:30 PM पर्यंत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे MKES कॉलेज ऑफ लॉ, अप्रूव बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. लोकेशन आहे मालाड मुंबई. सीट्स आहेत 180. आणि फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर यामध्ये 2,40,000 पर्यंत यांची फीज आहे. ओके, त्यामध्ये नेक्स्ट कॉलेज आहे रिझवी लॉ कॉलेज. रिझवी लॉ कॉलेज अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. दिस कॉलेज मुस्लिम रिलिजियस मायनॉरिटी आहे कॉलेज. लोकेशन आहे बँड्रा मुंबई. त्यानंतर सीट्स आहेत टोटल 120. फी स्ट्रक्चर आहे 2,52,000. MKES जर आपण रिझवी कॉलेजचं बघितलं तर रिझवी कॉलेजचं एस्टॅब्लिश इयर आहे 2002 आणि याचं कॉलेज टाईम आहे 10 AM टू 2 PM. ओके, नंतर नेक्स्ट कॉलेज आहे KES श्री जयंतीलाल एच पटेल लॉ कॉलेज, अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. गुजराती मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे हे. लोकेशन आहे कांदिवली मुंबई. सीट्स आहेत 240. आणि फी स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर 3 लाखपर्यंत याची फीज आहे. अगेन आय एम सेईंग की हे जे फी स्ट्रक्चर जे आहे ते व्हॅरी होऊ शकते. एकदा कॉलेजेसला तुम्ही व्हिजिट करा किंवा कॉलेजेसला तुम्ही कॉल करून एकदा विचारू शकता की फी स्ट्रक्चर काय आहे. बट हे मी टेंटेटिव्ह घेतलं आहे, पण एकदा तुम्ही चेक करू शकता कॉलेजला जाऊन. ओके, त्यानंतर याचं जर आपण एस्टॅब्लिश इयर जर बघितलं तर 2012 याचं एस्टॅब्लिश आहे. आणि कॉलेज टाईम जर आपण बघितलं तर 7 AM टू 3:30 PM पर्यंत याचं कॉलेज टाईम आहे. त्यानंतर मी एक कॉलेज टाकलेलं आहे यामध्ये विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ऑफ कॉलेज. याचं एस्टॅब्लिश इयर जर आपण बघितलं तर 2010 आहे. कॉलेज टाईम मॉर्निंग 8 AM टू 8 PM आहे. त्यानंतर अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया अँड अफिलिएट टू मुंबई युनिव्हर्सिटी. लोकेशन याचं जर आपण बघितलं तर चेंबूरमध्ये आहे. सीट्स याच्या आहेत 120. आणि फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं इथे तर 2,82,000 आहे. ओके, तर हे काही टॉप 10 कॉलेजेस सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर यामधून कोणता जर नेक्स्ट कुठला जर वेगळा असं कॉलेज वाटत असेल की बेस्ट आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ओके,
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.